मागील काही दिवसांमध्ये पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीचा व दरोडे घटना घडल्या आहेत. तसेच काहींचे तपास लागले तर काहींचे तपास अजूनही लागणार नाहीत. तोच पैठण तालुक्यातील वडजी या गावामध्ये रस्त्याला लागून असलेल्या सखाराम वाघमारे यांच्या घरावरती अज्ञात चोरट्याने हात साफ केला. 3 ते 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व काही नगदी रुपये घेऊन पसार झाले. सखाराम वाघमारे यांचे रोडलगत घर असल्याने रात्री 12:00 ते 3:00 दरम्यान घराच्या पाठीमागून चोराने त्यांच्या घरामध्ये चोरी केली व सोने व काही नगदी रुपये असे एकूण 3,10,000 रुपये घेऊन पसार झाले. आवाज आल्यामुळे सखाराम वाघमारे यांनी बघितले असता त्यांना चोर असल्याची चाहूल लागली आणि बाजूस त्यांच्या भावाला फोन करून बोलावून घेतले व त्यामुळे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. गावकरी ताबडतोब आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये फोन केला असता 10 ते 15 मिनिटात पोलीस हजर झाले व पुढील तपास पोलीस स्टेशन पाचोड पोलीस निरीक्षक श्री सुरवसे करीत आहेत. रात्री ज्यावेळेस सखाराम वाघमारे यांचं कुटुंब पूर्ण झोपल्याच्या नंतर सर्व कुटुंब हे जे आहे पुढच्या रूममध्ये झोपलेलं होतं आणि पाठीमागच्या ज्या रूम आहेत त्या रूमचा दरवाजा त्यांनी बंद केलेला होता, परंतु तो व्यवस्थित बंद केलेला नव्हता. आणि पूर्ण पाठीमाग ही शेतवस्ती आहे आणि पूर्ण शेती आहे, तर पूर्ण ती मोकळी जागा आहे. तर त्या दरम्यान म्हणजे हे कुटुंब झोपल्याच्या नंतर रात्री 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांचं जे कडीकोंडा आहे दरवाज्याचा पाठीमागचा तो तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरामधल्या ज्या पेटी आहेत छोट्या छोट्या लोखंडी पेटी होत्या त्या पेटी उचकटून त्यातील त्या पेटी बाहेर घेऊन गेले आणि त्यातील सोनं नाणं आणि काही नगदी पैसे जे आहेत ते त्यांच्या घरातलेच म्हणजे त्यांच्या एकाच घरामध्ये हे ती दोघं जणं म्हणजे त्यांचा मुलगा वेगळ्या रूममध्ये राहत होता, त्यांची आई असं तिघांच्या घरामधलं काही सोन्या चांदीचे काही दागिने आणि काही रोख रक्कम असा जवळपास 3,19,000 रुपयांचा मुद्देमाल हा चोरट्यांनी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला आहे. दरम्यान चोरट्यांनी चोरी करताच्या वेळेस त्यांनी आजूबाजूच्या काही घरांना म्हणा, 1-2 घरांना म्हणा किंवा आणखी त्यांच्याच घरांना पुढच्या बाजूनी त्यांनी कडी वगैरे लावली होती की जेणेकरून त्यांना लगेचच्या लगेच येता येऊ नये. ज्यावेळेस त्यांना जाग आल्याच्या नंतर त्यांनी ते बघितलं, म्हणजे बाजूच्या त्यांच्या भावाला फोन करून त्यांनी बोलवलं, त्यांचा भाऊ लगेच तिथं आला आणि त्यांनी त्यांच्या घराची कडी उघडली आणि मग त्यांना लक्षात आलं की आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे. त्यांनी तात्काळ आम्हाला फोन केला, आम्ही स्टाफसह सदरच्या ठिकाणी तात्काळ रवाना झालो. तात्काळ आम्ही त्या जागेची पाहणी केली, जवळपास आजूबाजूच्या असणाऱ्या गुन्हेगारी ज्या वस्त्या आहेत त्या पूर्ण वस्त्या चेक केल्या, गुन्हेगारांचा मागोवा घेतला, शोध घेतला, परंतु दरम्यान ती मिळून आले नाहीत. त्या दरम्यान आम्ही श्वान पथक आणि फिंगरप्रिंट यांना पाचारण करण्यात आलं. श्वाननी काही मार्ग दाखवला परंतु संपर्क तुटल्यामुळं श्वानाला पुढचा मार्ग दाखवता आला नाही. त्या दरम्यान आम्ही त्या दिशेने आम्ही सध्या शोध घेत आहोत. रिपोर्टर संजय आहेर, आधार न्यूज, जालना. अशा दादा घडामोडी पाहण्यासाठी